आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये काय होतंय की माणसाला त्याच्याकडे वेळ सुद्धा नाही, तो एका वेगळ्या स्पर्धेच्या मागे पळतोय आणि त्याच्यामुळं आपण आपल्याकडं आणि आपल्या म्हणजे आता सगळ्यांनाच म्हणजे तुमचे घरचे सुद्धा कुटुंब आणि आपली मुलं यांच्याकडं सुद्धा लक्ष नाहीये त्याला वेळ द्यायला, त्याचं स्वास्थ्य आहे का, आपल्या कुटुंबाचं स्वास्थ्य आहे का, आणि त्यामुळे त्याच्यामुळे दुर्लक्ष झाल्यामुळे योग्य आहार, योग्य व्यायाम आणि योग्य मानसिक स्वास्थ्य नसल्यामुळे आता खूप साऱ्या आजारांना वाढ लागलेली आहे. मग आता जे आपलं आहे ते आजचा कार्यक्रम रोटरी क्लबचा आहे आणि त्याच्यासाठीच मग आता सावित्रीबाई फुलेंनी सांगितल्याप्रमाणे ती एक मुलगी जर शिकली तर ती अख्ख्या कुटुंबाला साक्ष बनवते. त्याच औचित्य साधून आज आपण इथं हिमोग्लोबिन आणि आहार मार्गदर्शन हा कार्यक्रम आयोजित केला. भारतामध्ये 8वी ते 10वी पर्यंतच्या विद्यार्थिनींमध्ये 25% रक्त कमी आहे असे प्रमाण दाखवले आहे. मग हे रक्त कशामुळे कमी होतं त्याची पहिल्यांदा काही कारणे बघूयात, म्हणजे मग ते टाळण्यासाठी आपल्याला ते उपयोगी पडते.